जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्ह्यात लसीकरणाचे योग्य रीतीने नियोजन करण्यात आले, मात्र त्याला काही ग्रामपंचायती अक्षरशः हरताळ फासताना पाहायला मिळतात. एकीकडे मोठी लोकसंख्या असलेल्या पंढरपूर नगरपरिषदेने शिस्तबद्धरित्या लसीकरणाची मोहीम राबवत संपूर्ण राज्याला नवा पॅटर्न दिला, मात्र त्याच पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने लसीकरणाचा सर्वात ढिसाळ पॅटर्न राज्याला द्यायचे ठरवले की काय असा प्रश्न उपस्थित राहतोय. कारण लक्ष्मी टाकळी गावातील ग्रामसेवक तसेच लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ पाहायला मिळतोय, त्यामुळे लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची मोठी तारांबळ उडताना पाहायला मिळते. कारण उद्या कोणाला लस मिळणार याची यादी ग्रामसेवकांकडून मिळणे अपेक्षित असताना नियोजनाच्या अभावामुळे ती लोकांना मिळत नाही आणि शेकडो नागरिक लसीकरणाचा नंबर केव्हा येईल हे विचारण्यासाठी रस्त्यावर येताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान आमच्या टाकळी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य श्री अनिल सोनवणे आणि जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे या सर्वांनी मिळून प्रशासनाकडे किंवा बोधले डॉक्टर यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करून लसीकरण टाकळी गावामध्ये व्हावं यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न केलेला आहे, परंतु प्रशासनाकडून त्यांना अद्याप कुठल्याही प्रकारचं म्हणावं तसं हे मिळत नाही आहे. त्यामुळे आमची सर्वांची विनंती अशी आहे की या टाकळी ग्रामपंचायतीची लोकसंख्येचा विचार करता आणि आत्ता मिळणारी जी लस आहे त्या लसीचा विचार करता ही लस खूपच तोकड्या प्रमाणात मिळते आहे, तर टाकळी ग्रामपंचायतीमध्येच ही लस इथं लोकांना उपलब्ध करून द्यावी जेणेकरून लोकांना खर्डेगाव येथे जाऊन येऊन वाहनासाठी त्रास सोसावा लागणार नाही आणि वयोवृद्ध लोकांना ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. तसेच जी आता सध्या प्रशासनाकडून यादी येते आहे की आदल्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी ज्या लोकांना डोस देणार आहे त्या लोकांचे आम्ही नाव अगोदरच तुम्हाला कळवतो, परंतु ती यादी ह्या 2-3 दिवसामध्ये जसं पंढरपूर नगरपालिका सगळ्यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवते आहे तशी कुठलीही यादी या टाकळी ग्रामपंचायतीकडून किंवा खर्डी आरोग्य केंद्राकडून ह्या भागातील लोकांना अजून येत नाही आहे. तर ह्या यादीबाबतही या टाकळी ग्रामपंचायतीने त्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वांना ही यादी पाठवावी जेणेकरून लोकांना अचानक जर फोन आला तर लसीकरणासाठी धावपळ होत आहे, तर हे सगळं होऊ नये यासाठी त्यांनी योग्य ते निर्णय घ्यावेत अशी त्यांना विनंती आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा जो उद्देश आहे त्याला ग्रामसेवकांच्या ढिसाळपणामुळे हरताळ फासले जाते. धक्कादायक बाब म्हणजे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लक्ष्मी टाकळीच्या ग्रामस्थांना चक्क सांगोला तालुक्याच्या वेशीवर असलेल्या खर्डे गावाला जावे लागते, त्यामुळे कोरोना रोखण्याऐवजी कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांना अभय देणे गरजेचे आहे, तसेच कामचुकार आणि निर्ढावलेल्या ग्रामसेवकांना तात्काळ शासन करावे अशी मागणी जनतेतून होताना दिसते. त्याचबरोबर नागरिकांना जर उद्या ज्यांचे लसीकरण होणार आहे त्यांची यादी आज मिळाली तर होणारा नाहक त्रास टाळता येऊ शकतो. द महापोस्ट न्यूज सोलापूर.